लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून शिंदेची शिवसेना भाजपवर अचानक आक्रमक झाली आहे. भाजपानं शेवटच्या क्षणापर्यंत जागा सोडल्या नाहीत. भाजपच्या खेळामुळेच नुकसान झालं असा आरोप शिंदेचे आमदार संजय गायकवाडांनी केलाय. पाहूयात. तीन तीन वेळा पाच पाच वेळा निवडून आणल्या खासदारांना तुम्ही डिस्टर्ब का करताय? शेवटी तीन जागा आम्हाला बदला लावल्या आणि त्याच्यामुळे किमान आमच्या चार पाच सीट गेल्या. सात वरून आम्ही 14 वर नक्की गेलो असतो. ही जागा आम्हाला द्या, ती आम्हाला जागा द्या, याच्यामध्ये हे सगळं घडलं आणि ही फॅक्ट आहे. आधी रामदास कदम आणि आता संजय गायकवाड. शिंदेची शिवसेना लोकसभेच्या निकालावरून भाजपवरच कशी आक्रमक झालीय हे स्पष्ट दिसतंय. 7 ऐवजी 14 जागा जिंकलो असतो, पण भाजपच्या खेळांमुळे शिंदेच्या शिवसेनेला फटका असा आरोप आमदार संजय गायकवाडांनी केला. खरं आहे की आमची अमरावतीची जागा, आमची अडसूळ साहेबांची जागा, आमची यवतमाळ वाशिम, आमचा रामटेकचा कृपाल तुमाने बदलला, एक आमच्या गोडसेला तर 8 दिवस आधी तिकीट दिलं गेलं, एकनाथ शिंदे साहेब जिथे राहतात ते ठाणं बीजेपीने मागितलं, एकनाथ शिंदेचा मुलगा शिखर सिंगेची जागा त्यांनी मागितली, आमचा पण बुलढ्याचा सर्वेकरांना सांगितलं की आम्ही 4 नंबरवर आहोत. याच्यामुळे जे वातावरण खराब झालं आणि ह्या वातावरण खराब झाल्यामुळे ते वातावरण कमबॅक करू शकलं नाही. त्याच्यामुळे खरोखर आमच्या 7 वरून आम्ही 14 वर नक्की गेलो असतो. 15 पैकी 13 ते 14 जागा ह्या शिवसेनेच्याच आमच्या आल्या असत्या, पण हा सगळा खेळ केल्यामुळं हा येत नाही, तो येत नाही, हा 4 नंबर आहे, तो नंबरवर आहे, ही जागा आम्हाला द्या, ती आम्हाला जागा द्या, याच्यामध्ये हे सगळं घडलं आणि ही फॅक्ट आहे. सर्वेचं कारण देत हा येत नाही, तो येत नाही असा दबाव टाकला आणि शेवटच्या क्षणापर्यंत जागा न सोडल्यानं भाजपच्या नेत्यांनी महायुतीचंही नुकसान केल्याची टीका गायकवाडांनी भाजपवर केली. ऐन टायमावर 8 दिवस आधीपर्यंत तुम्ही जागा सोडत नाही, मग 8 दिवसामध्ये नगरसेवक माणसाच्या वाड्यात फिरू शकत नाही, तर लोकसभेच्या 25 लाख मतदारामध्ये माणूस कसा फिरणार आहे? आणि जे वातावरण खराब, तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांची ठाण्याची जागा आम्हालाच द्या, श्रीकांत शिंदे येत नाही ती जागा आम्हालाच द्या, कृपाल तुम्हाला येत नाही, तुमची भावना येत नाही, तुमची अडसूळ येत नाही ती जागा आम्हाला द्या, तुमचे प्रतापराव येत नाही, तुमचा गोडसे येत नाही. किती माणसांच्या विरोधामध्ये स्थानिक भाजपच्या लोकांनी जो प्रकार केला त्याच्यामुळे महायुतीला आम्हालाच फटका नाही बसला, त्यांनाही बसला. भाजपनं आपला उमेदवार 1.5-2 महिन्यांआधी दिले आणि आमची जागा शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही असा आरोप शिंदेच्या शिवसेनेचा आहे. यवतमाळ वाशिममध्ये शेवटच्या क्षणी भावना गवळींचा पत्ता कट करून राजश्री पाटील यांना तिकीट दिलं, त्या पराभूत झाल्या. नाशिकमध्ये हेमंत गोडसेना 1 दिवसाआधी तिकीट दिलं, ते पराभूत झाले. हिंगोली हेमंत पाटलांची जाहीर उमेदवारी बदलली, त्यांच्या जागी बाबूराव कोहळीकरांना तिकीट दिलं, ते पराभूत झाले. रामटेकमध्ये कृपाल तुमानेंचं तिकीट कापून काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवेंना तिकीट दिलं, ते पराभूत झाले. ठाण्यात नरेश मस्केना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली, ते विजयी झाले. दक्षिण मुंबई शेवटच्या क्षणी अमिनी जाधवांना तिकीट दिलं, त्या पराभूत झाल्या. उत्तर पश्चिम मुंबईत शेवटच्या क्षणी रवींद्र वायकरांना तिकीट दिलं, ते 47 मतांनी विजयी झाले असून त्यावर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय. महायुती जागांवरूनही आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव अत्रमांनी विदर्भातच 20 जागांची मागणी केली. याआधी भुजबळांनी महाराष्ट्रात 90 जागांची मागणी केली. आता शिंदेच्या शिवसेनेचे संजय गायकवाडांनीही स्ट्राईक रेट सांगून 100 जागांची मागणी केली. 6 महिने अगोदरच मी दादांना सांगितलं होतं की माझ्याशी हा पालकमंत्रीपद गोंदिया जिल्ह्याचं जमणार नाही. ऑपरेशन झाल्यामुळे आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि चंद्रपूरचे विधानसभाचे सीट्स अधिक सीट काढायचं असेल तर तिकडे तिथून मला कार्यमुक्त करा असं प्रकारचा त्यांना मी विनंती केलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही असा नाराजीचा काही गोष्ट नाही आहे. आमचा स्ट्राईक रेट पाहिला तर आम्ही 100च्या पुढे आता आम्ही लढायला पाहिजे आणि मागायला पाहिजे आणि एकनाथ शिंदे जर 100 लढतील तर 80 जिंकतील मला खात्री आहे. लोकसभेच्या निवडणुकीत लढवलेल्या जागांपैकी कोणी किती जागा जिंकल्या त्याचा स्ट्राईक रेट पाहिला तर भाजपनं 28 जागा लढल्या, त्यापैकी 9 जागा जिंकल्या, 32.14% स्ट्राईक रेट आहे. शिंदेच्या शिवसेनेनं 15 जागा लढवून 7 जागा जिंकल्या, 46.66% स्ट्राईक रेट आहे. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 4 जागा लढून 1 जागा जिंकली, 25% स्ट्राईक रेट आहे. याच स्ट्राईक रेटचा दाखला देत शिंदेच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली. रामदास कदमांनी तर भाजप एवढ्याच समान जागांची मागणी केली. शिंदे साहेब घ्या, मोदी साहेबांना सांगा, शहा साहेबांना सांगा,
की मला 100 उमेदवार द्या, 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितले आम्ही हरवून जाऊ, घ्या मागून घ्या, होय शिंदे साहेब मागून घ्या. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नत. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. महाराष्ट्रात लोकसभेत महाविकास आघाडी महायुतीवर भारी ठरली, मात्र शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आता उघडपणे भाजपला जबाबदार ठरण्यास सुरुवात केली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश उन्नत. हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी बोला था ना भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.